शहर के साइबर सेल अंतर्गत 6,82,000 के साइबर धोखाधड़ी का मामला सामने आया था, जिस पर कार्यवाही करते हुए पुलिस ने फरियादी को उसकी पूरी रकम वापस दिलाने में यश प्राप्त किया है। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक बागुल ने अधिक जानकारी साझा की। मिली जानकारी के अनुसार फिरियादी शेखर पापड़ी महाजनपाड़ी श्रीनगर निवासी ने 1 जून को शहर साइबर सेल में शिकायत दर्ज कराई कि बीते 1.5 साल से फोनपे के माध्यम से फिरियादी के स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा जलगांव के खाते से 6,82,000 ट्रांसफर हुए हैं। इस संबंध में खुद फिरियादी ने अधिक जानकारी साझा की। इथे साधारणतः 1.5 वर्षापासून माझे पैसे एका दुसऱ्या अकाउंटला वळती होत होते, हे मला मागील 27 तारखेपासून लक्षात आलं। तर मी माझ्या दीनदयाल नगर ब्रांच SBI इथे गेलो व त्यांना कंप्लेंट केली, पण त्यांनी मला याबद्दल काही सहकार्य केले नाही। त्यांनी मग मी स्वतः सायबर पोलीस यांच्याकडे गेलो व तिथे डॉक्टर बागुल सर, गजानन सर, कृष्णा सर या सर्व लोकांनी मला सहकार्य केलं व सरांनी फोन कॉलद्वारे राबेर ब्रांच इथले मॅनेजर त्यांच्यासोबत वारंवार बोलून माझे 6,82,000 रुपये मला परत मिळून दिले, याबद्दल मी सर्वांना धन्यवाद। इस मामले को ध्यान में रखते हुए साइबर सेल ने स्टेट बैंक ऑफ इंडिया जलगांव से फोन पर संपर्क साधा और उचित कार्रवाई कर फिरियादी को उसके पैसे वापस दिलाने में कामयाबी हासिल की। इस मामले को पुलिस ने किस तरीके से सुलझाया इसकी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक बागुल ने दी। या प्रकरण जसं आपल्या लक्षात आलं असेल कि बँकेशी जो रजिस्टर्ड असतो आपला नंबर, त्या नंबरवर नोटिफिकेशन येत असतात। आता दुर्दैवाने किंवा योगायोगाने या प्रकरणात असं घडलेलं आहे फिरियादीच्या म्हणण्यानुसार की त्यांच्या मोबाईलवर कुठलंही नोटिफिकेशन किंवा अलर्ट इन द फॉर्म ऑफ SMS वगैरे येत नव्हता, आणि जेव्हा त्यांनी बँकेत तपास केला तेव्हा लक्षात आलं की गेल्या 1.5 वर्षामध्ये एवढी रक्कम त्यांची दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी अकाउंटवर वळती होत आहे। त्याच्यानंतर तात्काळ आम्ही त्यांना काउन्सिलिंग केलं, ही वॉज इन अ डिस्टर्ब फ्रेम ऑफ माइंड, ऑब्व्हियस आहे पैसा आपला हार्ड अर्न मनी जर दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये गेला असेल, हाऊ कॅन वी ट्रस्ट दॅट युअर पोलीस। आम्ही त्यांना म्हटलं तुम्हाला आमचं ऑफिशियल पोलीस स्टेशनच्या याच्यावर मेल आलेले, तरी तुम्हाला काय पाहिजे, आम्ही काय पुरावा द्यावा की आम्ही पोलीस आहोत। तर ते म्हणे की आम्ही व्हिडिओ कॉल करतो तुम्हाला। म्हटलं ठीक आहे करा। त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल केला, मग त्यांना आम्ही दाखवलं की वी आर पोलीस, त्यांची खात्री झाली। नंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही इमिजिएटली तो पैसा यांच्या अकाउंटमध्ये टाकावा। त्यांना पुन्हा मेल पाठवले, पुन्हा फॉलोअप केलं, तो पैसा यांच्या अकाउंटमध्ये आला। तर माझी आपल्या मार्फत जनतेला विनंती आहे की कृपया ज्या बँक अकाउंटशी आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड असतो त्या मोबाईलवर वेळोवेळी अलर्ट्स क्रेडिट आणि डेबिटचे येतात की नाही, ट्रान्झॅक्शनचे येतात की नाही, हे आपण कृपया फिजिकली बँकमध्ये जाऊन किंवा त्यांच्याशी बोलून खात्री करा। जसं यांचा पैसा 1.5 वर्षापासून जात होता, सुदैवाने आणि थोडंसं आमच्या ऑफिसर्सने लवकर आमच्या लोकांनी खूप मेहनत घेतल्यामुळे तो पैसा परत आला, पण प्रत्येक केसमध्ये कधी कधी पैसा काढला जात असतो। तर जनतेने कृपया काळजी घ्यावी आणि कुठल्याही प्रकारे काही अडचण असली तर आम्हाला संपर्क साधावा। आमचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री अमितेश कुमार सर, ॲडिशनल CP क्राईम मिस्टर फुलारी सर, DCP मिस्टर मासा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम मेहनत घेत आहे। आम्ही जनतेचा पैसा वाचवण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी कटिबद्ध आहोत। आता पाहतो आम्ही जवळजवळ 1,85,00,000 रुपये 1,85,00,000 रुपये लोकांचे परत दिलेले आहेत, आणि जवळजवळ 60-70 लाख रुपयाचे मोबाईल फोन सुद्धा आम्ही एक्स्ट्रा, म्हणजे जवळजवळ 2.5-2.5 कोटीची प्रॉपर्टी आम्ही गेल्या वर्षभरात जनतेला परत केलेली आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी इनके आदेश पर पोलीस उपायुक्त साइबर विवेक मासाड इनके निर्देशन में साइबर के वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल समेत अन्य अधिकारी और कर्मचारियों ने इस मामले को सुलझाया। कैमरा पर्सन माइकल रामपुरे के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।